तर यानंतर एक मोठी बातमी पुण्यातून येते. पुण्यातील कुख्यात गुंड गजा मारणे पुन्हा एकदा चर्चेत आलाय. गजानन मारणे यांना दहीहंडी कार्यक्रमात मंत्री चंद्रकांत पाटील यांचं पुष्पगुच्छ देऊन स्वागत केलं. याचा व्हिडिओ व्हायरल झालाय. मंत्री चंद्रकांत पाटील यांनी गजा मारणे यांच्या हस्ते सत्कार स्वीकारल्यानं नव्या वादाला तोंड फुटणार असल्याची शक्यता वर्तवली जाते. कोथरूड भागामध्ये दहीहंडी उत्सवाच्या निमित्तानं गजा मारणे दरवर्षी येतो. त्याच ठिकाणी मंत्री चंद्रकांत पाटील यांनी गजा मारणे याच्या हस्ते सत्कार स्वीकारला. महत्वाचं म्हणजे गजा मारण्याची गुन्हेगारी पार्श्वभूमी असतानाही चंद्रकांत पाटलांनी त्यांच्याकडून सत्कार का स्वीकारला असा सवाल सध्या उपस्थित होतोय. नवीन पासपोर्ट घेण्यासाठी जाणाऱ्यांसाठी एक महत्वाची बातमी आहे. आता पासपोर्ट बनवण्यासाठी तुम्हाला 5 दिवसांची अपॉइंटमेंट मिळणार नाहीये. पश्चिम रेल्वेवरील वारणे टर्मिनस ते मडगाव एक्सप्रेस कोकणवासियांसाठी सुरू होणार आहे. आज या एक्सप्रेसला रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव, केंद्रीय मंत्री पियुष गोयल आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हिरवा झेंडा दाखवणार आहेत. यंदा गणेश उत्सवामध्ये गणेशमूर्ती विसर्जनासाठी कृत्रिम तलावांची संख्या वाढवण्यात येणार असून संपूर्ण मुंबईमध्ये 204 कृत्रिम तलाव तयार करण्यात येणार आहेत. महानगरपालिकेतर्फे एच पश्चिम विभागातील पाणी पुरवठ्यात सुधारणा करण्याची कामं हाती घेण्यात आली आहेत. संबंधित कामं शुक्रवारी 30 ऑगस्ट रोजी सकाळी 10 ते रात्री 12 दरम्यान करण्यात येणार आहेत. जुन्नरच्या नारायण गावातल्या कोल्हेमळा इथं बिबट्याचं सातत्यानं दर्शन होत आहे. यामुळे या परिसरामध्ये अनायडर हे परदेशी बनावटीचं उपकरण वनविभागानं बसवलंय. किल्ले शिवनेरीवरील तटबंदी मागील महिन्यामध्ये जोरदार पावसानं ढासळली. अनेक दिवसांपासून ही ढासळलेली तटबंदी तशीच होती. अखेर पुरातत्व विभाग, वनविभाग आणि सार्वजनिक बांधकाम विभागाच्या माध्यमातून या तटबंदीच्या दुरुस्तीचं काम हाती घेण्यात आलंय. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वात निघालेली जनसन्मान यात्रा बीडमध्ये असणारे. बीड शहरातील छत्रपती संभाजी महाराज क्रीडांगणावरती सकाळी 11 वाजता सभा होणार आहे. शिवसेनेचे खासदार श्रीकांत शिंदे आज धुळे जिल्हा दौऱ्यावर येणार आहेत. आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर विधानसभा संघनिहाय आढावा बैठक घेणार आहेत. साताऱ्यातील छत्रपती दहीहंडी सोहळ्यामध्ये सांगलीच्या तासगावमधील शिवनेरी गोविंदा पथकानं दहीहंडी फोडून 3,33,333 रुपयांचं बक्षीस पटकावलंय. छत्रपती संभाजीनगरमध्ये महाविद्यालयीन तरुणांना मुंबईतून एमडी ड्रग्ज आणून देणारं त्रिकूट पोलिसांच्या हाती लागलंय. मंगळवारी सांस्कृतिक मंडळाच्या मैदानावरती ड्रग्ज विक्रेत्यांच्या मुसक्या आवळण्यात आल्या. विठ्ठल रुक्मिणी मंदिरातील संत नामदेव पायरीचा दरवाजा चांदीनं मढवला जाणार आहे. नांदेडमधील भाविक अर्गुलवार परिवारातर्फे दरवाजाला चांदी बसवली जाणार आहे.